तर आपले सबस्क्रायबर आले आहेत सावंतवाडी आणि राजापूरवरून. तुम्ही राजापूरमध्ये आडिवरे आणि तुम्ही सावंतवाडीत पांढरे गोविंद पांडे. गोविंद पांढरे आणि तुमचं आड नाव साईनाथ. छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू इथपर्यंत आलात. जाता जाता पण गिफ्ट येत आहेत. थँक्यू. माझा कुठं आहे माझा काय मी म्हटलं माका देतात बाबून काय ऑनलाईन मागवले ना काय काय ड्रेस आहे नाही बंद आहे. सो आता पोचले आपण फोंडाघाट बाजारपेठेत. बाजार रिकाम आहे म्हणजे जसं वेळ दुपारची आहे ना त्यामुळे बाजार रिकामा वाटतं. दोन दिवस मिस करेन फोंडाघाट बस डेपो आमचं फोंड्याचं बाजार या सगळ्या मिस करेन मी. आता दोन दिवस लय ना. नमस्कार. मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि आज संध्याकाळचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत नांदगाव तिठ्यावर आणि कॅप्शन बघून तुम्हाला आता कळलंच असेल की आता काय होणार आहे किंवा काय झालं. आणि आज माझा हा भाऊ आणि हा भाऊ मुंबईलाच मला सोडायला आलेत. हा मस्त ना. थँक्यू. एक दोन मिनिट होणार आहे सबस्क्रायबर. सो आता आपण चाललो ठाण्यामध्ये. छोटंसं काम निघालंय. उद्याच्या दिवसात ते काम आटपायचं आणि परवा संध्याकाळी आपण गाडीत बसणार. मे बी पप्पा आपल्याबरोबर येतील किंवा नाही आय डोंट नो. त्यांचं पण ते पण म्हणत होते की मला पण गावी यायचं आहे. त्यांचं पण काही काम आहे आणि मागून आई येईल किंवा आईला आणायला पप्पा जातील. तर हे माझे काय म्हणतात राम लखन मला सोडायला आले. किती चांगले आहेत रे तुम्ही. अरे मी चाललो जा भो. अरे मी चाललो ही परवा आहे ना. आणि आम्ही घरा का जाऊ आता घेऊन जाऊन दे. बरे बरे रवा. उद्या परत येऊया. घर सांभाळा. शेती काय ती शेतीपाती काय ती सोडून घरा. मी त्याकडनं तुमका मनी ऑर्डर पाठवी ना. त्याकडनंच भात जोड आणि चिंदूच्या बिलांची काळजी घे. सो आता आपण तुम्ही माझ्यासोबत आपला प्रवास बघणार आहे. आजच्या पूर्ण प्रवासात काय काय होतं किंवा कोणकोण मिळत आहे सॉरी वस्तू मिळतात माणसं भेटतात कोणकोण भेटत आहे ते बघूया. चला गाडीची वाट बघूया. वा मला पण तुम्हाला भेटून छान वाटलं. सांगवेरले असास येवा आमच्याकडे काहीतरी. हा चला काका काकी. हा हा चालेल चालेल. बरे रवा. चलो बाय बाय. आणि मित्राला सोडायला मित्र आलेत पैत. आणि नवीन काय कानात घालून इलो यंदा मुंबईत जाऊन. काय आता कधी इलो हातात पण. हा बापरे दाखव दाखव पहिला फोन तरी उचल ना गया. चल तर बाहेर पाऊस आला म्हणून आम्ही आता इथे चहा प्यायला आलोय आतमध्ये. आणि काय नाही ना तुला काय खाणार तू. हा हे खाणार. पाऊस थांबत नव्हता बस येत नव्हती. मग विचार केला पॅटीस पण खाऊया. आता सगळे पॅटीस खाऊया. तुझा आज नेला ना काय. ओके साहिल बाय. नागे बाय. विवेक बाय. पत्या बाय. घबराटा नको. चल ना आता जाऊ दे ना. अरे भात सगळा जोड आणि मला फोन कर. माहित आहे मी आणि आपली तेजसची गाडी पण इथे राहिलेली ती घेऊन चाललोय. टाक टाक आठ टाक चावी दे इथे. गाडी राहू दे. गाडी आठ टाकरी टापरी मार पद्या. एका एका पण गाडीसोबत टाका बाबू तू. हळूहळू हळूहळू
माझी फोटो काय तो पाठवा. बघून घेतो तुझ्याच पुढ्यात होत आहे. तरी मी खूप काळजी घेतोय, तुझ्या गाडीची हाईट खूप आहे. त्यांना म्हणाला कुठं टाकाय त्यावर, म्हणजे काही लागणार नाही. अब तुम्हारे हवाले कर दूँ. पता भाई फाइनल भाई. हाँ पर ये हाँ बेटा यार. मागे बहुतेक इथेच कोरोनाची टेस्ट व्हायची. हां खारेपाटण राईट. मागच्या एका व्हिडिओमध्ये इथेच कोरोनाची टेस्ट झालेली आणि आत्ता नाही चेकअप, म्हणजे आता कोरोना टेस्ट नाही होत. आणि मला ना आता खूप बोर होतं आहे. त्यात खिडकी उघडून ठेवली तर अशी झोप आल्यासारखी झाली. सो मला असं वाटतं मी थोडा झोपू. हो चार नाश्त्यासाठी थांबली आहे वॉशरूमसाठी, पण मी नाही होत आहे, झोपतो. मला झोप येईल. 10 वाजून गेले आहेत पण अजून काय जेवायला गाडी थांबली नाही. आणि आता मला भूक लागली आहे. बघूया आता हे कधी थांबवतं. बाहेर बघलं असते पण बाहेर काय दिसत नाही, त्यामुळे बाजूला पण कोण बोलायला नाही काय नाही. सगळे झोपले आहेत ते हॉटेल जेवलो की मग मी पण झोपलो असतो. पोटात म्हणजे कावळे वराडतं. मित्रांनो आत्ता आपली बस थांबली आहे जेवायला. आणि आता आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर आपला सबस्क्रायबर आहे. काय नाव तुझं? प्रथमेश केळकर कुंभवडे. प्रथमेश केळकर कुंभवडे. हाय चला जेवूया आता. नाव आत्ता थांबवलं. 10 वाजून गेले, 10:30 होतील. जेवण झालं आणि हे जेवणानंतर सेकंड हजेरी असते, ज्यामध्ये ते तुम्हाला विचारतात की तुम्ही कुठे होता. तर हा उतरणार आहे भांडुपला, मी उतरणार ठाण्याला. दाल खिचडी बरी होती. दाल खिचडी बरी होती ना? गेल्या नावा ठेवतो. आपल्या सबस्क्रायबर भावासोबत भरपूर गप्पा झाल्या. आता झोपायची वेळ आहे, वाजले 11:15. चला मी झोपते बाबा. गुड नाईट. सकाळी उठव तेवढं आठवण येईल. कळव्या कुठे? हा चला मंडळी शुभरात्र. अभी हम जरा स्वतः आहे. शुभ सकाळ मंडळी. आपण आता मुंबईत पोचलो तर आहे. टायर पंक्चर झाला विचारायचा. नशीब तरी जास्त स्पीडला नव्हतो. 7 वाजले 7 आणि अजून पण आम्ही बसमध्ये जात. एवढ्यात मी घरी अंतरुणार असतो जर मी पोचलो तर. पण ठीक आहे, जाऊ दे, माझी झोप झाली नशीब बऱ्यापैकी. आणि मग आज मला माझं काम करता येईल. लागेल वेळ लागेल.
छान वाटलं तुझ्यासोबत प्रवास करून. भेटू नक्की भेटू. आणि ऑल द बेस्ट, स्वयं काम कर. चला बाय बाय. हा स्वयं राव ये आमच्याकडे. ओके बाय. हाय काय नाव तुमचं? प्रथमेश रामे. हाय ओके. काय आता कामात? ओके चालेल. तर आपण तेजेशची गाडी उतरवली आणि आता घरी चाललोय. रिक्षावाले इतके घाईत असतात, इतके घाईत जशी काही जनशताब्दी एक्सप्रेस आहे. बापरे, दोनदा मला डोकटा राहिलेत. कमाल. सो आता आम्ही पोचले घरी आणि आमचे आऊसाहेब चपाती करतात. माय बरा वाटतं मग काय बघून. सो आता आई पप्पांना आता भेटलो तर आई म्हणाली की हे सगळं आता बारीक करून येजा आधी. तर मी ठाण्यात असताना जिथे बीएड वगैरे ट्रिम करायचं ना तिथे चाललं. तिथून मग घरी येऊन फ्रेश होईल आणि फ्रेश झालं की मग ज्या कामासाठी मी इथं आलेलो ते काम आई पप्पांसोबत करेन. आणि मग ते झालं की मे बी आपण आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी तरी निघूच. कारण चिनूची पिल्लं चिनू एकटी आहे, त्यानंतर पत्त्याची भात शेती आहे. मग आई पप्पा आपली भात शेती चालू होईल तेव्हा येतीलच, पण मला जाणं गरजेचं आहे कारण पत्त्याला मदत करायला तर हवी, साईला पण मदत करायची आहे. आणि इकडे हा गजबज वाटणं आता मला सण नाही होत. सो आधी अवतार बदल दे जरा. घेऊन जा रे गावाला. तुम्हाला ठेवा द्या, मला नको. तरी ही माझ्या मित्राची आई. जेव्हा मी ठाण्यात असायचं तेव्हा इथे चाय पाणी जेवण आमचं असायचं. आणि काकींना प्राण्यांची खूपच आवड आहे. बरोबर बाबा. नको नको, तुम्हाला ठेव, मला नको द्या. सो एक काम तर निपटवला, जरा हलकं हलकं वाटतंय. आणि आता जाईन पुन्हा एकदा घरी, फ्रेश होईन आणि त्यानंतर आई पप्पांसोबत जे काम आहे तेवढं करूया. आणि मग ते सगळं झालं की मग आज संध्याकाळीच निघेन किंवा मग उद्या सकाळची ट्रेन आहे का बघतो. आधी ज्या म्हणजे ट्राय करतोय की उद्या सकाळच्या ट्रेनचं तिकीट मिळावं, जेणेकरून संध्याकाळी मला टेंभी नाक्याला आपल्या देवीचं दर्शन घेता येईल. बघू जर झालंच तर मग, नाहीतर मग ठीक आहे आज जायला नाही. तर ठाण्यात आपले सबस्क्रायबर भेटलेत. काय नाव भाऊ तुझं? अमोल. अमोल कुठलं गाव? महाड. महाडचा तू? ओके. तुझं नाव? हा महाड शिस तुम्ही. वा वा छान वाटलं भेटून. आमचे सबस्क्रायबर कमी आणि आता भाऊ जास्त. काय राजा बरा आहेस? ज्यांच्या जीवावर आम्ही आमच्या गावची ये जा करतो, कधी आम्हाला बुकिंग देतात ते आमचे बंधू. छान वाटलं तुला भेटून. आणि आता ह्यांच्याबरोबर आपण चाललोय टेंबी नाक्याच्या देवी आईचं दर्शन घ्यायला. चला गावात कधी आहे तुला? परत गावाला आता भाऊ दिवाळी. तर तू आज का पडला? तुझी ही स्वतःची गाडी? स्वतःची. आणि तू ही उबेर वर चालवतो? ओके. मग काय रिस्पॉन्स आहे उबेर वर? उबेरचा केलं तर सगळं काय. अच्छा असं पण आहे का? राईट ना विसरलो नाही मी अजून नायंद रस्ते असं जावं लागेल. इथे बंद केलंय. आणि आता आपण आहोत ठाण्यातल्या कुठला हजुरी विभाग आहे. थोडं लक्ष राहा माझा अजून ठाणे. तर आता आपण आहोत ठाण्यामध्ये टेंबी नाका या विभागात. आणि म्हटलं की ब्लॉगची सांगता देवी आईच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने करूया. आणि माझ्यासोबत तुम्ही सगळे देवी आईचा आशीर्वाद घ्या. आणि आज आहे अष्टमी. वा लहानपणी आम्ही जेव्हा इथे यायचो ना तेव्हा इतकी मोठी जत्रा भरायची. आता भरते की नाही माहीत नाही. आणि आज आधी बघायला थांबणार पण नाही मी. म्हणजे खूप काही असायचं, खेळण्याचं, त्यानंतर खाण्याच्या वस्तू, बरंच काय काय होतं. आणि आता गर्दी खूप आहे, आपल्याला लांबून दर्शन घ्यायला लागेल. दरवर्षी इतकीच लाईन असते, फक्त मागच्या वर्षी कदाचित नसेल, माहीत नाही. मागच्या वर्षी मी इथे नव्हतो. खूप भारी वाटलं दर्शन घेऊन. राजा मजा आली? अरे असं काय नाही, देवाची इच्छा होती. चला सगळ्यांनी पाया पडून घ्यावा. गौरी आई माते की जय. सो मित्रांनो, काल रात्रीपासून आपण प्रवास करून ठाण्याला आलो. ठाण्याला आल्यानंतर आई पप्पांसोबत एक काम आहे ते अजून पण झालं नाही, पण आता इथून घरी गेल्यानंतर जेवणार, मग ते काम करणार आणि मी पुन्हा एकदा गावी जायला निघणार. सॉरी मला कोणाला सांगता नाही आलं किंवा स्टोरी वगैरे टाकता नाही आली, कारण जर ती टाकली असती तर मग तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असतं की अनिकेत
भेटावा किंवा आणि कितला भेटायला जाऊया. आणि मग ते एवढंसं काम होतं ते पटकन करून मला परत गावी जायचं, कारण चिनूची पिल्लं आणि चिनू एकटी आहे, परत पत्याला भात शेतीत मदत करायला हवी म्हणून थांबत नाही. आणि आई पप्पा दोघांपैकी एक कोणतरी येणार होता आपल्यासोबत, पण पप्पा म्हणतात की आम्ही दोघे एकत्रच येतो. त्यांचं पण इथे आमची एक ठाण्यात दुसरी एक छोटीशी रूम आहे, ती भाड्यानं द्यायचं काम आहे. आणि त्याच रूमचं थोडंसं काम निघालं, ते काम करण्यासाठी किंवा ते काम काय ते बघण्यासाठी पप्पांनी बोलवलेलं. तर झालंय ऑलमोस्ट, आता तिथे जाऊन फक्त एक राऊंड मारून यायचं आहे. सोबतच तुम्हाला ठाण्यातली जी आपली टेंबी नाक्याची देवी आहे त्या देवीचं दर्शन घेता आलं किंवा मला घेता आलं. आणि मग काय काय नाही, फक्त एवढंच चांगलं आहे की सगळ्यांचा भला कर आणि सगळ्यांका सुखी ठेव. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाल कलरचं बटन ते सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी लाईक तुम्ही राहत बनतो जो तुम्ही करताच, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, स्वयं राहा. आणि हा आपला राजेश जो आपल्याला ऑलवेज गाडीची म्हणजे बसची बुकिंग वगैरे असेल तर खूप हेल्प करतो, आणि त्याची स्वतःची कार आहे. आणि टुरिस्ट म्हणजे तुम्हाला जर कुठे जायचं असेल गावी किंवा अजून कुठे तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून त्याची कार बुक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर देतोय. गावी जरी जायचं असेल तरी तुम्ही त्याच्याकडून बुकिंग करून घेऊ शकता. आणि आपल्याकडून बोलताय सांगितलं तर थोडंफार डिस्काउंट नक्की नक्की देईलच. अभिहा माता आहे, भेटून व्हिडिओ सोबत, तो पण टाटा बाबा, टेक केअर, काळजी घ्या, सोन राहा. 2 तासांनी पुन्हा एकदा गावाकडे जाऊ दिसतात.